चिंचवड विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत मतदारसंघात पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आलंय. पिंपळे गुरव येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन आणि सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी आमदार जगताप यांच्यावर फुलांची उधळण करत आणि फटाके वाजवून त्यांचं जंगी स्वागत केलंय. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण देखील केलंय. यावेळी गिरीश बापट यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. आता आज चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार लक्ष्मणराव जगताप यांनी अर्ज दाखल केलाय. ते महायुतीचे उमेदवार आहेत. शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी, खासदार, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, आमदार, खासदार, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते, शिवसंग्राम वगैरे सगळे मिळून महायुतीचे उमेदवार हे लक्ष्मण जगताप असतील. लोकसभेला जेवढी मतं आम्हाला पडली त्याच्यापेक्षा जास्त मतं मी पुणे शहरात खासदार आहे तर असं सांगितलंय की मला जेवढी मतं पडली त्याच्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघात 6 मतदारसंघ आहेत ही अधिक मतं पडली पाहिजेत आणि ती पडतील. तसंच माननीय आप्पा बारणे हे आपले खासदार आहेत, त्याही वेळेला लोकांनी मतदान केलं, त्याच्याही पेक्षा जास्त मतं, कारण महायुतीची चढती कमान आहे. 2014 पासून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत अपवादात्मक स्थितीत कुठेतरी स्थानिक पातळीवर युती नसेल झाली, पण सेना आणि भाजपच्या जागा या ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत वाढल्या आहेत.